हरिओम, मी अश्विनी विरा संतोषी फाळके, उपासना केंद्र प्रायोगिक उपासना केंद्र वनवासमाची. मी बापूंच्याकडे 2017 सालपासून येते आणि बापू जसे आयुष्यात आले तेव्हापासून खूप अनुभव आयुष्यामध्ये येत गेले. त्यातील मी तुम्हाला एक अनुभव सांगणार आहे, तो माझ्या मुलाचा आहे. तो आता 2 वर्षाचा होईल. तर बापूंनी एकदा दोनदा नव्हे तर 3 माझ्या बाळाला मृत्यूच्या दारातून बाहेर आणले. तर हा मला अनुभव तुम्हाला सांगायचा आहे. पहिली गोष्ट, जेव्हा मी गरोदर होते 1.5 महिना झालेला, त्यावेळेला आम्ही डॉक्टरांच्याकडे गेलो आणि त्यांनी सांगितलं जे जे सोनोग्राफी वगैरे सगळं काय करायला सांगितलं ते सगळं केलं आणि त्याच्यानंतर रिपोर्ट दाखवायच्या वेळेला गेलं तर बापूंनी डॉक्टरांनी सांगितलं की तुमच्या बाळाचे ठोके खूप कमी आहेत आणि आम्ही तुम्हाला 15 दिवसाच्या गोळ्या बाहेरून लिहून देतो, त्यानं काही फरक पडला तर ठीक, नाही तर खाली करावं लागेल. असं त्यांनी स्पष्ट एका शब्दात सांगितलं की नाही झालं तर खाली करायचं. त्या दिवशी मी खूप रडले. त्यावेळेला आदल्या दिवशी आम्ही ह्याच्यात गेलेलो सोनोग्राफी वगैरे करायला, त्या दिवशी खूप वेळ झाला, त्याच्यामुळं रिपोर्ट दाखवायला जाताना डॉक्टर काहीच मिळाले नाहीत, त्यांची सुट्टी झालेली, ते निघून गेलेले. दुसऱ्या दिवशी ह्यांना 6 ड्युटी असल्यामुळं ते कामावर गेले, तर त्यांना म्हणलं रिपोर्ट दाखवायचे, म्हणल्यानंतर मी एकटी जाते त्यात काय एवढं, आणि मी एकटीच रिपोर्ट दाखवायला त्या दिवशी दुसऱ्या दिवशी गेलेली. आणि ते सगळं डॉक्टरांनी सांगितलं आणि मी एकटीच होते, खूप म्हणजे खूप टेन्शन आलेलं आणि रडू मला तर आवडतच नव्हतं. त्या टेन्शनमध्ये त्या दिवशी मी एवढी खूप रडले आणि त्याच्यानंतर घरी आले. घरी आल्यानंतरच माझ्या मिस्टरांना सांगितलं की असं असं डॉक्टरांनी सांगितले. माझे मिस्टर म्हणले की असं असतं तर बापूने आपल्याला बाळ दिलंच नसतं, आणि बापूने आपल्याला बाळ दिले म्हणजे त्याच्या बाबतीत असं घडणं शक्यच नाही, तू त्यांच्यावर विश्वास ठेव, सगळं काही ठीक होईल. त्याच्यानंतर मी एक दिवसही रडले नाही आणि मनात तो विश्वास निर्माण झाला, तो बापूनेच केला की असं काही होणार नाही, बापूने दिले म्हणलं तर सगळं काही व्यवस्थितच होणार आहे. त्याच्यानंतर 15 दिवसांनी परत टेस्ट झाले, सोनोग्राफी वगैरे सगळं केलं, त्यानंतर डॉक्टरने सांगितलं की आता बाळाचे ठोके वगैरे वाढलेत आणि आता टेन्शनचं काहीच काम नाही, अजून तुम्ही 1-2 महिना गोळ्या कंटिन्यू करा आणि सगळं आता व्यवस्थित आहे. हा पहिला अनुभव की त्यावेळेला सुद्धा ते म्हणजे होणारच होतं, डॉक्टरने स्पष्ट सांगितलेलं की नाही झालं ते, मग त्या संकटातून सुद्धा बापूनेच आम्हाला बाहेर काढलं. त्याच्यानंतर मागच्या वर्षी जुलैमध्ये मी माझ्या आईच्या गावी गेलेली, माझी तब्येत बरी नव्हती म्हणून. तर रात्रीचं असं वाहनांची जी सुविधा नाही आणि रात्रीचं बाळाला अशी थंडी वाजून खूप आली होती. त्याच्या आधी एक असा अनुभव आला की 7-8 दिवस आधी मला एक स्वप्न पडलं होतं, त्यात मी आजारीच होते आणि स्वप्नात तेच आलेलं की मी आजारी आहे, डॉक्टरांच्याकडे गेल्या तर डॉक्टर म्हणाले, डॉक्टर त्या दिवशी मिळाले नाही, असं स्वप्नात आलं होतं की डॉक्टर मिळाले नाही, तर असं जंगल दिसते, त्या जंगलामध्ये गेले तर तिथे एक बापू बघतायत आणि बाळ सुद्धा माझ्या बरोबरच आहे. तर त्यांना चेक, त्या म्हणल्या तर मला माहिती आहे मी हे करते तुम्हाला बघते, तर मला बघायच्या ऐवजी त्यांनी बाळालाही घेतलं आणि बाळाला बघायला लागल्या. तर त्यांना तर म्हणते मी आजारी आणि तुम्ही बाळाला काय बघते, बाळ तर एकदम ठीक आहे. तर नाही म्हणले, तू एकदम व्यवस्थित आहे पण तुझं बाळ ठीक नाही. आणि बाळाच हात त्यांनी हातामध्ये धरला आणि काहीतरी ते मंत्र म्हणायला लागले आता. आणि त्याच्यानंतर बाळ असं कसं तरी करायला लागलं, डोळं गरगर फिरवायला लागलं, उलट्या वगैरे करायला लागलं, असं स्वप्न पडलेलं. त्याच्यानंतर तसं करतंय आणि त्याच्यानंतर त्यांनी अजून थोडा वेळ असंच मंत्र म्हटलं, परत बाळ एकदम शांत झालं आणि त्यांनी सांगितलं आता बा घाबरायचं काही टेन्शन नाही, बा तुझं व्यवस्थित आहे. त्यांनी रस्ता दाखवलं की ह्या रस्त्याने जावा, तुम्ही घरी पोहोचताय. असं स्वप्न पडलं, मी दुसऱ्या दिवशी आईला सांगितलं. त्याच्यानंतर 8-10 दिवस काही नाही झालं आणि ज्या दिवशी बाळ माझं रात्रीचं त्याला थंडी वगैरे वाजून आली त्या दिवशी दिवसभर पण तो ठीक होता, त्याला काहीच त्रास नव्हता. रात्रीच्या 1 वाजता त्याला एवढी थंडी वाजून आली की त्याचा चेहरा वगैरे पूर्ण काळा पडला आणि मोठे माणसं असं थंडीनं असं हे करतात, थरथरतात असं. त्याला दोन ब्लँकेट आणि बेडशीट सारखं हे होतं ते त्याच्या अंगावर घातलं तरी तो थरथरत होता आणि चेहरा तर त्याचा एकदम असं बघू वाटत नव्हता, पूर्ण असं काळा पडलेला, ओठ वगैरे पूर्ण काळा पडलेलं आणि थंडीचं दिवस होतं. तर आता रात्रीचं वाहन पण नाही त्याला न्यायचं कुठं दवाखान्यात. मग आता एकच शिवगंगा गौरी गदास्तोत्र हे बापूंनी सांगितलेलं की लहान मुलांना म्हणाय सांगितलेलं, ते घेतलं त्याच्या डोक्यावर हात ठेवून म्हणायला लागले. त्यावेळेला त्याला उलटीसुद्धा झाली, उलटी झाली त्याच्यातून. त्यावेळेला त्या स्वप्नाचा अर्थ कळला की नक्की काय आहे, पण म्हणलं नाही बापू आहेत म्हणल्यानंतर काही होणार नाही, सगळं काही व्यवस्थित होईल. उलटी केली त्याच्यानंतर त्याची थंडी जरा कमी आली आणि अचानक खूप त्याला ताप चढला. तापाचं औषध होतं ते पाजलं. त्याच्यानंतर 5 वाजेपर्यंत, पहाटे 5 वाजेपर्यंत ते गदास्त्र शिवगंगागौरी गदास्त्र होतं ते म्हणायचं चाललं आणि बापूंना प्रार्थना करायचं चालली की बापू आता ह्यातून तुम्हीच बाहेर काढू शकता, आता कुठं वाहन पण मिळणार नाही काय नाही, दवाखान्यात ते बाळाला न्यायचं कुठं. आणि तिथं काहीच असते एवढी सोय नव्हती. आणि पहाटे 5 ला मग त्याचा ताप वगैरे कमी आला, दुसऱ्या दिवशी डॉक्टरकडे नेलं
आणि एकदम भाव व्यवस्थित होतं. म्हणजे हे दुसरी वेळ, त्यावेळेला मी बापूनीच माझ्या बाळाला वाचवलं. आणि तिसरी वेळ ही ह्या वर्षीच्या मार्चमध्ये मी दुपारची वेळ होती जेवायला बसलेली आणि बाळ असंच फरशीवर खेळत होतं आणि अचानक त्यानं तोंडात काहीतरी घातलंय आणि असं हे करायला लागला की काहीतरी त्याच्या तोंडात घशामध्ये अडकलंय. तर मी जेवताना उठले आणि जाऊन बघितलं, त्याला उचलून घेतलं, तर बोट तोंडात घातलं तर काय असं लागलं नाही. तरी पण त्याला असं श्वास घ्यायलाय ना असं गुदमरल्यासारखं तो करायला लागला. आणि ह्याच्यावरून एक लक्षात आलं की त्यानं नक्कीच काहीतरी केले. परत त्याच्या तोंडामध्ये बोट घातलं आणि तोंडाला म्हणजे बोटाला नुसता असा स्पर्श झाला की काहीतरी त्यानं गिळलंय. आधी तर वाटलं की त्याने पैसा वगैरे असा गिळला असेल. परत तसंच घेतलं, परत त्याला असं घाम फुटायला लागला, त्याचा रडल्याचा थोडा सुद्धा आवाज येत नव्हता, नुसता तो असा तळमळत होता आणि कसा तरी असा विचित्रचा असा हे करायला लागलेला. त्याच्यानंतर एकच की आता त्याचा श्वास पण बंदच, म्हणजे त्याला श्वास पण घेता येत नव्हता, आवाज पण निघत नव्हता. घरी सुद्धा कोण नव्हतं, माझे मिस्टर कामावर गेलेले, सासूबाई होत्या त्या रानात गेलेल्या. आता एकटी करणार काय, माझं एकच चाललेलं की बापू आता तुम्हीच ह्यातून मार्ग काढू शकता, तुम्हीच काहीतरी करू शकता असं त्यांना बोलायचं चाललेलं. आणि त्याच्यानंतर म्हटलं आता आमचे सुलत सासरे आहेत त्यांच्याकडे त्याला घेऊन जायचं आणि तिथून डॉक्टरकडे न्यायचं. मग बापूने त्यावेळेला एक माझ्या डोक्यात युक्ती सुचवली की बाळाला उलटं धरायचं. हे मी कुठं बघितलं नव्हतं, काय नव्हतं, पण असं मला वाटायला लागलेलं की आतूनच असं वाटायला लागलं. हे बापूने सुचवलं की आणखीन ते घशात जायला आणि त्याला ह्यानं म्हणून त्याला असं उलटं धरलं, असं छातीवर असं हे करून उलटं धरलं आणि तसंच घेऊन गेले. आणि माझ्या एकच चाललेलं की बापू तुम्ही माझ्या बाळाला वाचवा, त्याचा पूर्ण श्वास बंद झालाय, तो कसं तरी करतोय. डोक्यात विचार होते की आता दवाखान्यात जाईपर्यंत ह्याचा जीव वाचतोय का नाही, आपण मस्त डॉक्टर गाडी बोलू दवाखान्यात नेऊ, पण तोपर्यंत माझ्या बाळाला काय झालं तर काय करायचं. आणि बापू बापू असं करून मी चौकटीच्या बाहेर एक पाऊल टाकलं आणि त्याचा रडल्याचा जरा आवाज आला. त्याचं बुणकं होतं तसंच मी मांडीवर हे केलं, त्यालाच काही सवचा केलं नाही, उलटाच असं धरला आणि त्याच्या तोंडामध्ये हात घातला तर थोडस ती क्लिप होती खेकडा असा तो बाहेर आला. ते बोटानं काढून घेतलं, त्यावेळेला कळलं की तो क्लिप आहे. ती मुलीसाठी मी आणलेली तिला केसात लावायला, छोटा खेकडा तो पूर्ण गिळायला. त्यावेळेला त्या खेकड्याबरोबर ते रक्त पण थोडंसं आलं होतं. आणि तो निघाल्यानंतर तरी सुद्धा त्याला 5-10 मिनिटं असं घाम पूर्ण त्याचं कपडे हे घामानं चिप्प झालेले. त्यानंतर मी कुणाला सांगायला पण गेले नाही असं झालंय काय नाही. मी सरळ येऊन बापूंच्या पशी अक्षरशः रडत बसत होते. आणि आधी माझं पाय वगैरे काय थरथरलं होतं, त्याच्या तोंडातलं जेव्हा घशातलं निघालं माझं पूर्ण अंग असं थरथर थरथर कापायला लागलं. आणि रडू काय आवरे ना की बापू तुम्ही माझ्या बाळाला वाचवलं, मरणाच्या दारातून माझ्या बाळाला बाहेर काढलं, नाही तर तो प्रसंग कुठे गेला असता काय सांगू शकत नव्हतं. घशात जर आतमध्येपर्यंत गेला असतं तर ऑपरेशन करावं लागलं असतं, किंवा त्याला श्वास घ्यायचं पूर्ण बंद झालेलं, त्याचा आवाज निघत नव्हता आणि घामानं चिप्प झालेलं. दवाखान्यात जाईपर्यंत जर काय झालं असतं तर, पण बापू होते असं काही घडणार नव्हतं. आणि त्या प्रसंगातून बापूंनी बाहेर काढलं. हरिओम श्रीराम अंबरने.